खरं तर महाराष्ट्रातलं आणि केंद्रातल्या सरकारला जनतेचं घेणं देणं नाही. हम सो करो सो कायदा अशा पद्धतीचं वागण्याचं काम सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे. बासू रिफायनरीच्या ठिकाणी मी स्वतः भेट दिलेली होती. मी विरोधकांचं मत ऐकलेलं होतं आणि त्याच्या बाजूच्याही लोकांचं मत ऐकलेलं होतं. आणि हा प्रकल्प झाला पाहिजे पण नेमका कुठं झाला पाहिजे याचंही त्या ठिकाणी काही त्याचे संकेत आहेत. कारण की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान होतंय आणि या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. मी मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विधानसभेत आला होता, त्यावेळेस मी प्रश्न उपस्थित केला होता की त्याच्या जवळच्या जागा या मोठ्या प्रमाणात सत्ता पक्षाच्या बगलबच्च्यांनी घेतलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीचा जोर त्या ठिकाणी लावून स्थानिकांना त्रास दिला जातो काय ही सरकारने तपासलं पाहिजे. कारण की आपल्या लक्षात आहे एका पत्रकाराचा खून करण्यात आलेला होता, तो मोटरसायकलनं जात असता आणि त्याच्यावरचा हा प्रश्न होता आणि पत्रकारांनी खरं दाखवलं तर त्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला जातो आणि मारणारी गाडी कोणाची होती तर ती रिफायनरीच्या लोकांची होती अशा पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मग अशा पद्धतीचं गुंडाइजम करून जनतेच्या मनाला चिरडून टाकण्याचं पाप राज्याचं सरकार ठरवून करते आहे का? आणि म्हणून मी काल त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालाही सांगितलं की आपण याच्यामध्ये जनतेच्या मताला आदर देऊन आणि दोन्ही लोकांना सोबत घेऊन कसा मार्ग काढता येईल त्याच्यातला प्रयत्न केला पाहिजे. पण राज्यातलं सरकार हे बिल्डरांचं सरकार आहे, उद्योगपत्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्याचं सरकार नाही. त्याचं प्रतीक आज आपल्याला रिफायनरीच्या त्या स्थळावर पाहायला मिळते आहे.